उड़ाली पक्षीनी गेली अंतराळी, उड़ाली पक्षीनी गेली अंतराळी, उड़ाली पक्षीनी गेली अंतराळी, चित्त बाळा जवळी ठेवोनिया, उड़ाली पक्षीनी गेली अंतराळी, चित्त बाळा जवळी ठेवोनिया, तैसे माझे मन राहे का ईश्वरी, तैसे माझे मन राहे का ईश्वरी, मग मी सुखी संसारी असेल का, धेनु तरे वन्य वत्साचे धरे, धेनु तरे वन्य वत्साचे धरे, चित्त वत्सावरी ठेवून ठेवे, माझे मनाराहे का ईश्वरी, विष्णुदास नामा विनती पर परी बोला, हे विष्णुदास नामा विनती पर परी, हे प्रेम त्रिहारी द्यावे मदा, yeah।
ऐसे माझे मन राहो का I'm not afraid.
पक्षीनी गेली अंतराळी चित्त बाळा जवळी ठेवनिया तैसे माझे मन राहे का ईश्वरी मग मी सुखे संसारी असे नका देनू चरे वनी वत्स असे घरी चित्त वत्सावरी ठेवनी फिरे तैसे माझे मन राहे का ईश्वरी मग मी सुखे संसारी असे नका दुडीवर दुडी सखीसी गोष्ट करी चित्त दुडीवरी ठेवनिया तैसे माझे मन राहे का ईश्वरी मग मी सुखे संसारी असे नका विष्णुदास नामा विनवी परोपरी हे प्रेम श्रीहरी द्यावे मज तैसे माझे मन राहे का ईश्वरी मग मी सुखे संसारी असे नका विठ्ठल चित्त बाळा जवळी ठेवनिया तैसे माझे मन राहे का ईश्वरी मग मी सुखे संसारी असे नका पांडुरंग करो प्रथम Bye.
केलिया स्मरण होय सकळ विद्यंच दिकरण तिच वंदु श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारो नियाता समचरण सरोजम सांद्र निलाबुदाव जगन निहित पानी मंडन मंडना तरुण तुलसी माला कंधरम कंज नेत्रम सदय धवलह संविठलम चिंतयामी लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुतदुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानर्योत्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आकाशतारकलिंगं पातालहटकेश्वरम् मृत्युलोके महाकालम् सर्वलिंगम् नमस्तुते ओमेकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् निलंजनम् समाभासम् रविपुत्रम् यमाग्रजम् छाया मर्तंड शंभुतम् तम् नमामि शनेश्वरम् मस्तक हे पाया वरे मस्तक हे पाया वरे मस्तक हे पाया वरे या वारकरी संतांचा उडाली पक्षिनी गेली अंतराळी चित्त बाळा जवळी ठेवोनिया तैसे माझे मन राहे का ईश्वरी मग मी सुखे संसारी असे न का प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी वैकुंठवासी स्वर्गीय गंगा भागीरथी मातोश्री चंद्रलखाताई बाजीराव बच्छाव यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या दिनी कीर्तनरूपी सेवेचं आयोजन तत्सेवेच्या निमित्तानं गायलेला अभंग देव मान्य संत मान्य भगवान परमात्म्याचे लढीवाळ भक्त भक्त वत्सल संत श्रेष्ठ नामदेव राय यांचा पाच चरणाचा सर्वांच्या सुपरिचित साधना करत असताना साधकाच्या जीवनामध्ये तयार झालेली विरक्ती आणि त्याचं दिग्दर्शन करत असताना मातृत्व भावाचं या पाच चरणात दोन दृष्टांताचं दिग्दर्शन विठ्ठला अभंग संत श्रेष्ठ नामदेवरायांचा आहे अभंग पाच चरणाचा आहे प्रिंट मध्ये चार चरण आहे यातून नामदेव राय भगवंत प्राप्त होत नाही भेटत नाही मिळत नाही त्याची जाणीव होत नाही म्हणून नामदेव रायची झालेली तळमळ आहे नामदेव राय म्हणतात हे देवादि देवा अरे किती दिवस किती कठोर साधना केली या जीवानं तरी साधं तुझं दर्शन नाही आता गणित चुकलं कुठं देवा सांग तरी रे शेवटी विरह नामदेवरायाच्या अंतकरणामध्ये निर्माण झाला देव भेटत नाही देवाला मी कोणा दृष्टांत देऊन सांगू का माझी ही तळमळ आहे हजारो दृष्टांत भौतिक युगातले नामदेवरायाच्या डोळ्यासमोर आले पण नामदेवरायाला एक दृष्टांत सापडला घावला आणि तो देवाच्या समोर नामदेवरायानं बोलून दाखवला नामदेवराय देवाच्या समोर विनंती करतात प्रार्थना करतात तुम्ही त्याला मागणी समजा नामदेव राय म्हणतात देवा माझी अशी अवस्था झाली या साधकाच्या जीवनातली जोपर्यंत साध्य प्राप्त होत नाही कशा पद्धतीनं मग पहिला दृष्टांत नामदेव रायानं देवाच्या समोर मांडला तो एका पक्षिणीचा आणि पिलाचा देवा अरे या साधकाची अवस्था अशी झाली राजा
तू भेटत नाही जशी पक्षिणी पिलाला सोडून अंतराळात गेली ते घरट्यातलं पिलू त्या आईची वाट बघत असत ना जानू पक्ष्याची आई त्या पिलाची आई ती पक्षिणी अंतराळात गेली रवी महाराज पण संध्याकाळी ती पिलाला भेटण्यासाठी ती आई अंतराळातून माघारी येणार आहे या बच्चाव परिवारातील चंद्रलेखा नावाची माता या परिवाराला सोडून आज वर्ष झालं निघून गेली भेटेल का भाऊसाहेब भाऊला भेटेल का सावित्राताईला भेटेल का अलकाताईला भेटेल का मालतीताईला भेटेल का कल्पनाताईला आता पुन्हा कितव्या दिवशी या बच्चाव परिवाराची हरवलेली माय पुन्हा या घरट्यात येईल तर तुकोबर म्हणता आता नाही येणे जाणे सहज कुंटले बोलणे संबंध सुटला मूर्त हरवली कीर्त बाकी आहे नामदेवरा म्हणता देवा अरे हरवलेलं मातृक्षेत्र पुन्हा त्या ठिकाणी त्या लेकराला भेटेल का तसा तू माझ्या जीवनात मला प्राप्त होशील का सांग मी कसली साधना करू कसल्या पद्धतीची साधना करू का जेणे करून तुम्हाला भेटशील विरक्ती निर्माण झाली विरह नामदेवरायाच्या अंतकरणामध्ये निर्माण झाला नामदेवराय देवाच्या समोर महाराज याचना करू लागले प्रार्थना करू लागले विनंती करू लागले देवा अरे नाही रे तुझ्या विना मन या संसारामध्ये रमत देव जीवनातला वजा केला का त्या जगण्याला शून्य किंमत असते पावडे महाराज शून्य किंमत असते नामदेवराय म्हणतात तैसे माझे मन राहे का ईश्वरी आणि मग मी सुखी संसारी असे नका या चंचल मनाची स्थिरता देवा तुझ्याशिवाय होऊ शकत नाही कारण संसारामध्ये या मनाची वृद्धी वाढत जाते परमार्थामध्ये त्याची तृप्ती होते या मनाच्या समाधानासाठी देवा मला तू एकदा भेट रे एकदा भेट रे भगवान परमात्म्यानं खऱ्या अर्थाने नामदेवरायाची हाक ऐकली असेल असं कीर्तनापुरतं गृहित धरतो नामदेवरायला सांगितलं राजा अरे माय लेकराचा दृष्टांत तू माझ्या समोर ठेवलास अशी आई लेकरावर किती प्रेम कर तेव्हा प्रभू परमात्म्याला दाखले देताना नामदेवरा म्हणता देवा अरे माणसाची आई माणसावर प्रेम करील यात काय राजा नवल माणसाची आई माणसावर प्रेम करेल यात काय नवल पहिल्या दृष्टांतानं तुझं सांत्वन होत नसेल तर देवा ऐक रे दुसरा दृष्टांत मी तिसऱ्या चरणात तुझ्या समोर मांडतो आता तरी या पामर दुबळ्या जीवाची तुला दया येऊ दे माझ्या साधनेची फलश्रुती होऊ दे म्हणून दुसरा दृष्टांत तिसऱ्या चरणामध्ये वापरला देनू चरे वनी वत्सासे घरी आणि चित्त वत्सावरी ठेवणी फिरे नुकतीच व्यालेली गाय जशी वासराला सोडून राहत नाही देवा तसं या संसारात मन तुझ्याशिवाय माझं रमत नाही सांग या मनाला तुझ्याकडे आणण्यासाठी मी काय केलं पाहिजे तेव्हा दृष्टांत देताना सांगितलं देवा मी असं केलं तर चालेल का दुडीवर दुडी सखीसी गोष्ट करी आणि चित्त दुडीवरी ठेवून या दुडीच्या खेपानं पाणी वाहणाऱ्या पूर्वीच्या महिला दोन हंडे डोक्यावर आहे नंदू महाराज एक हंडा कमरेवर आहे पण कमरेवरच्या हंड्याला हात लावते ती मैत्रिणीशी सखीशी गप्पा करते याचा अर्थ ती डोक्यावरच्या हंड्याला विसरली असा गोड गैरसमज करू नका ते मन आतून त्या हंड्याच्या अवतीभोवती फिरत तसं हे मन प्रभू परमात्मा तुझ्या अवतीभोवती फिरतय रे राजा येऊ दे ना तुला दया हरवलेलं मातृक्षेत्र या परिवाराला पुन्हा मिळवून देण्यासाठी नवे नवे हरवलेला भक्ताच्या जीवनातला देव प्राप्त होण्यासाठी अनेक प्रकारच्या साधनेचं अवलंबन केलं पण देवा मी तुझ्या चरणी हजार वेळा नतमस्तक होईल जे आईनं लेकराला प्रेम दिलं ते तुझ्याकडून मला अपेक्षित आहे विष्णुदास नामा विनवी परोपरी आणि हे प्रेम श्रीहरी द्यावे मज ज्या बच्छव कुळाला महाराज चंद्रलेखा ताईकडून मिळालं ते प्रेम तेच प्रेम या परिवाराला पुन्हा दे ते दुःख शीतल करण्याची शक्ती आणि ऊर्जा दे त्याच्यासाठी चाहे आम्ही भजन करू विठ्ठल अभंगाच्या ठळक बातम्या तुमच्या समोर ठेवल्या उर्वरित वेळामध्ये मला अभंगावरचं निरूपण करायचं आहे मातोश्री स्वर्गीय वैकुंठवासी चंद्रलेखाताई बाजीराव बच्छाव आजींच्या जाण्यानं दुःखी झालेला हा बच्छाव परिवार त्यामध्ये त्यांचे वंशज आदरणीय हरिभक्तीपरायण भाऊसाहेब मौली त्याचप्रमाणे त्यांच्या भगिनी आदरणीय सावित्रीबाई रामराव देशमुख अलकाताई दिलीप देशमुख मालतीताई प्रताप देशमुख कल्पनाताई कैलासराव देशमुख असा हा गोड त्यांचा परिवार
त्यामध्ये अजिंचे पुतणे चंद्रकांत भाऊ, कैलास भाऊ, मनोहर भाऊ, पंजाबराव भाऊ, नातू विकास आणि पंतू वीरेश विरण अशा पद्धतीचा हा गोड परिवार. आणि त्या परिवारातून जाऊन आज या मातेला एक वर्ष पूर्ण झालं. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या दिनी या मातेच्या चरणी त्यांची स्तुती सुमन आणि भगवत चिंतन पिंडदान अन्नदान अशा प्रकारचा हा पुण्यपर्वाचं अवचित्य साधून केलेल्या कार्यक्रमाचं आयोजन. या कार्यक्रमासाठी या व्यासपीठावर ज्यांनी मला संधी उपलब्ध करून दिली ते चांदवड तालुक्यातील एक वारकरी रत्न वारकरी भूषण, माझे मित्र, माझे स्नेही आदरणीय कैलास नाना देशमुख मंगरुळकर यांच्या अथक प्रयत्नातून या ठिकाणी मला या व्यासपीठावर मिळालेली संधी, त्या संधीचं सोनं करून घेण्यासाठी गायलेला अभंग नामदेवरांचा आहे. माझ्या कीर्तनाला सहसाद करण्यासाठी श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था नांदगाव संस्थेचे संस्थापक मृदुंग सम्राट, मृदुंगाचे महामेरू ताल सम्राट, सर्वगुण संपन्न सर्वश्री आदरणीय नंदू महाराज तळवाडेकर यांच्या संपूर्ण बालगोपाल वारकऱ्यांच्या उपस्थितीत महाराजांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन आणि नियोजन. महाराजांच्या चरणी वंदन करतो. आज माझ्या कीर्तनाला सहसाद करण्यासाठी या नांदगावातील या कॉलनीमध्ये खरं तर आळंदी स्थानाचं महत्त्व यावं यासाठी आज कीर्तनासाठी गायनाची सहसाद करण्यासाठी माझे वारकरी संमित्र स्वरभास्कर स्वरसम्राट आदरणीय सर्वांच्या सुपरिचित उभा महाराष्ट्र जन्मला ओळखतो असे गायन सम्राट गायनाचार्य हरिभक्तीपरायण रवी महाराज पवार, त्याचप्रमाणे त्यांच्या सहसाथीला गायन सम्राट भजन सम्राट स्वरभास्कर आदरणीय हरिभक्तीपरायण पावडे अण्णा त्यांच्याही चरणी वंदन करतो. माझ्याबरोबर गायनासाठी आलेले माझ्या यवला तालुक्याचं वैभव गायन सम्राट भजन सम्राट आमचे सोपान काका पवार, त्याचप्रमाणे अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या जिल्हास्तरीय काम करणारे वयोवृद्ध तपोवृद्ध माणिकरावजी देशमुख भाऊ आदी करून सर्व नांदगाव पंचक्रोशीतील बच्छाव परिवाराच्या दुःखात सहभागी झालेले अप्त इष्ट हितचिंतक नातेवाईक, गोड पद्धतीची शीतल साऊंड सिस्टीम मंडप आणि या ठिकाणी संत मेळा यूट्यूब चॅनल, या चॅनलच्या माध्यमातून आज आपण असो नसो पण जोपर्यंत या कॉम्प्युटर युगामध्ये युगमान हे युग गतिमान असेल तोपर्यंत आजचं कीर्तन आणि बच्छाव परिवारातील स्वर्गीय चंद्रलेखा आजींचं व्यक्तिमत्व हा जीवनपट कायमस्वरूपी भावी पिढीला सुद्धा पुन्हा अजमावता यावा यासाठी संत मेळा चॅनलचं लाभलेलं सहकार्य, त्याचं गोड चित्रीकरण आणि ते आहे त्या पद्धतीनं आपल्यासमोर कधीही आपल्याला ऐकता येईल असा हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून या कार्यक्रमाचं गोड केलेलं नियोजन. विठ्ठल पुनश्चे सर्वांना वंदन करून मला माझ्या अभंगाशी प्रामाणिक राहायचंय. खर तर या सर्व विद्वानाच्या समोर हा अभंग गात असताना भगवान करो मला या अभंगाची भूमिका आणि भावना कळेल, हा माझ्या सद्गुरूचा आणि पंढरीधीश पांडुरंग परमात्म्याचा तो आशीर्वाद असेल. तुम्हा मायबापाचं सर्वांचं मला त्यासाठी सहकार्य अपेक्षित आहे. खरं तर जीवनामध्ये नामदेव राहायला हजारो दृष्टांत व्यवहारातले अनुभवात असताना सुद्धा हा माय लेकराचा दृष्टांत नामदेव रायानं देवाच्या प्राप्तीसाठी का वापरला हा पहिला मुद्दा असेल. तर त्याचं उत्तर असं गोड आहे रवी महाराज, काका काकी मामा मामी भाऊ भाऊजाई मानवाच्या संबंधांना हजारो नाती आहे पण बाकीची नाती सगळी कुचकामी ठरली, फलकट ठरली, स्वार्थी ठरली. नामदेव रायाला निस्वार्थ प्रेम करणारं नातं जगातलं फक्त आवडलं का त्याच नात्यानं जगाचा ब्रह्मांडाचा चालक खऱ्या अर्थाने माझ्यावर प्रेम करेल प्रीती करेल. म्हणून भगवान परमात्म्यानं गीतेचा जन्म अर्जुनासाठी करत असताना 18 अध्याय आणि 700 श्लोक जे अर्जुनासाठी जन्माला घातले प्रगट केले व्यक्त केले
अंतर्मनातली अनेक जन्मोजन्मीची संकल्पना ती भगवंताच्या मुखारविंदातून बाहेर पडली ती वेदवाणी. त्यामध्ये सुद्धा सदभक्ताच्या सत्कीर्तीसाठी किंवा भगवत प्राप्तीसाठी भगवंतानं सुद्धा अर्जुनाला हेच सांगितलं, जर तुला माझ्याकडे यायचं असेल ना तर तुझं माझं नातं देवभक्ताचं ठेवल्यापेक्षा माझ्या लेकराचं ठेव, जवळ येशील पट दिसी तू माझ्या जवळ येशील. म्हणून माऊली ज्ञानोबरायनं त्यावरचं निरूपण करताना ज्ञानेश्वरी नावाच्या ग्रंथामध्ये गोड असं दिग्दर्शन केलं, किंबहुना धनुर्धरा जो मातेची उदरा तो मातेचा सोयरा केतुला पा. काय असते आईची उंची? माता हा शब्द तिथं वापरला. आईची उंची काय असते? मातेचं उदर केवढं असतं? बोलेल मला वेळ मिळेल तसं. आईची किंमत माझ्या चांदवड तालुक्यात आणि नांदगाव आपण म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये काय असते त्याचं दिग्दर्शन करत असताना मला वाटतं नाना आपण कितवी पुण्यतिथी केली आईंची? 11 पुण्यतिथी आईंच्या केल्या. महाराष्ट्रातील नामवंत गुणीजन नानांनी त्या कार्यक्रमासाठी बोलवायचे, जणू काही प्रथम पुण्यतिथी आहे अशा पद्धतीचं नियोजन असायचं. ज्याला आई कळली, ज्याला आई कळली, ज्यांना आईसाठी हे सगळे प्रयत्न केले, 11वी पुण्यतिथीपर्यंत कार्यक्रम केले, अजूनही आई आणि वडिलांच्या पुण्यतिथीचा जो उपक्रम आहे तो नित्य अखंड ठेवायचा ही त्यांची संकल्पना आहे. खरं तर जीवनामध्ये हा खरा पुरुषार्थ आहे नाना. किती कमवलं, किती शिल्लक आहे, सातबाऱ्या उतार्याला इतर हक्कात किती ठिकाणी नावं जोडून ठेवले, याच्यापेक्षा दैवी संपत्ती जर असेल तर ते म्हणजे आई आणि वडील आहे. आणि मला असं वाटतं आई वडिलाला घरात जागा देणारी बरीच माणसं आहे, पण देहाच्या देव्हाऱ्यात जागा देणारी माणसं दुर्मिळ आहे. आणि ती जागा त्यांना तिथंच, कारण ते तिथंच शोभनीय दिसतात रवी महाराज. इतरत्र जागा नाही त्यांच्यासाठी. का? तर त्याचं कारण सांगतो. वेदाचा प्रारंभच आहे मातृदेव भव, तदनंतर पितृदेव भव, मग आचार्य देव भव, मग अतिथी देव भव. ऐकलंय तुम्ही कधीतरी? जर प्रथमता वेदाची सुरुवात जर मातेला वंदन करून होत असेल तर आम्ही बाकीची नाते का डोक्यावर घ्यावी? भौतिक जगातली हजारो नाते, प्रत्येक नात्याच्या पाठीमाग स्वार्थ आहे. संत महात्म्यांनी त्याचं दिग्दर्शन करत असताना सांगितलं, बाबा शरीर सबंधाचे नाते भोरड्या बुडवी ती शेतात. बाकीची हजारो नाते पण त्या नात्याच्या पाठीमाग कुठंतरी स्वार्थ आहे. लोक तुम्हाला मानतील, लोक तुमची हत्तीवर्ण बसून मिरवणूक काढतील, चाहे पैशाचे फुलाचे हार तुमच्या गळ्यामध्ये टाकतील, पण कुठपर्यंत? महाराज म्हणतात जोपर्यंत तुमच्याकडे आहे तोपर्यंत. मानतात पण सगळं संपलं का शेवटी त्याचा काय होते? अपमान होतो. महाराज म्हणतात धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी, माता पिता बंधू जन सर्व मानिती वचन. पैशानं पण आई पैशावर प्रेम करत नाही, आई पैशावर प्रेम करत नाही. माता नावाचं पात्र किती उंच असतं हे संतांनी आम्हाला दाखवून दिलं. आई नावाचं पात्र हे काय उंचीच असतं. मला असं वाटतं मेरू पर्वताची उंची सर्वात मोठी, हिमालय सर्वात उत्तुंग आहे असं कधीतरी विज्ञानानं आमच्या समोर मांडलं असेल, पण शास्त्रकारांनी अध्यात्मानं सांगितलं, बाबा त्याच्याही पलीकडं जिची उंची आहे त्या पात्राचं नाव आई आहे. रवी महाराज आई शब्दच असा गमतीनं तयार झाला. कुणीतरी एक भगवत भक्त भगवंताचा फॅन, पांडुरंगाचा फॅन, तो भगवंताच्या जवळ गेला आणि भगवंताला विनंती केली, हे प्रभू परमात्म्या, अरे जपी तपी आत्तापर्यंत तुझी साधना करतात, प्रत्येक जण तुझी साधना करतो, पण मी आगळा वेगळा एक भक्त आहे आणि मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. माझी एक तुला विनंती आहे देवा, तुला जर बरं वाटत असेल तर फक्त माझ्यासाठी एक काम कर. कुणाला काय दिलं असेल, कुणाला काय विद्वत्ता दिली असेल मला त्याच्याशी बिलकुल लेणं देणं नाही, पण मला फक्त एक गोष्ट अपेक्षित आहे, तू एक दिवस का होईना तू माझ्या घरात येऊन हवं अशी मी तुला नम्रपणे प्रार्थना करतो. ऐकतोय ना देवा? भगवंतानं त्याच्याकडं पाहिलं, त्याची खऱ्या अर्थाने भावना पाहिली, भाव पाहिला, आणि भगवंत त्याच्यासमोर प्रगट झाले. सांगितलं, बेटा अरे खरं आहे राजा तू बोलतो ते, पण खरं तर करतुम अकर्तुम अन्यता करतुम शक्ती माझ्याकडं आहे. उत्पत्ती स्थिती आणि लय या तीन गोष्टी माझ्या ताब्यात आहे, आणि या सगळं असताना जर मी तुझ्या घरात येऊन जर राहिलो तर या जगाचा असणारा हा विस्तार चालेल तरी कसा राजा? म्हणून मला अशक्य आहे. एक काम कर, मी नाराज होऊ नको राजा, मी तुला एक त्यावरचा पर्याय सांगतो, नाराज होऊ नको. त्यांनी सांगितलं, बोला देवा काय सांगता? काहीच नाही, मी तुझ्याकडेच नाही तर अखिल विश्वातील हरेक जीवाच्या चार भिंतीच्या उंबरठ्याच्या आत
मी अंश रूपाने जर आलो तर तुम्ही माझा स्वीकार कराल? त्या भोळ्या भक्ताने नाजानू देवाला होकार दिला आणि भगवान परमात्मा प्रत्येकाच्या चार भिंतीच्या आत उंबरठ्याच्या आत आई बनून येण्याचं भगवंतानं वचन दिलं आणि भगवंतानं तिची वचनपूर्ती सुद्धा केली. नंद महाराज भगवंत प्रत्येकाच्या घरामध्ये जन्माला आला अंश रूपानं. अज्ञात लोकाला कळलाच नाही भगवान परमात्मा म्हणून भगवंत किंवा आई हा शब्द जो तयार झाला. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, यती मिळून झालं आई. ईश्वरी तत्वच आपल्या कुटुंबामध्ये भगवंताच्या रूपानं आलेलं आहे आणि ते भगवंताच्या रूपानं आलेलं ईश्वरी तत्व हे आपल्याला जप तप साधना न करता प्रसन्न करून घेता येतं. त्यासाठी उपाय सांगितला, येथ सेवा हा दारवंटा. सेवा करायची आहे काय उंची आमच्या मात्या पित्यांची. माऊली ज्ञानोबरायनं ज्ञानेश्वरी मध्ये दिग्दर्शन करताना पावडे महाराज या रस्ता चुकलेल्या मानवाला त्याची जागा दाखवताना सांगून दिलं, ते तीर्थ ते क्षेत्र जगितेची पवित्र भक्ती कथेची मैत्र जया पुरुषा. ज्यांचा बॅनर आहे ना लावलेला ते पुरुष, ते आमच्यासाठी काय, ते तीर्थ आहे, ते क्षेत्र आहे आणि तेच आमच्यासाठी पवित्र, आमचं दैवत आहे. केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी, तेने न जावे तीर्थाशी, तेने न जावे तीर्थाशी. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी, तेने न जावे तीर्थाशी, तेने न जावे तीर्थाशी. माय बाप तीर्थ ते क्षेत्र. माय बाप केवळ कासी तेने न जावे तीर्थासी, त्याचं तीर्थच तिथं आहे महाराज. मग त्याच्या पुढच्या ओवी मध्ये सांगितलं, आम्ही करू तयाचे ध्यान आणि ते आमचे दैवत अर्चन. कोण दैवत आहे? बाजीराव बाबा बच्चाव परिवारासाठी, भाऊसाहेब भवानी त्यांच्या भगिनीसाठी दैवत आहे. चंद्रलेखा आजी ही त्यांच्यासाठी असणारी जगदंबा आहे, ती त्यांच्या घरची लक्ष्मी आहे, ती जगतमाता आहे, ती जगदंबा आहे. खऱ्या अर्थानं आमच्या जीवनातलं ते आमचं दैवत आहे. काय करायचंय, मूर्त हरवली तरी त्यांची कीर्त शिल्लक आहे, त्यांचं कार्य शिल्लक आहे आणि ते कार्य शिल्लक आहे त्याला उजाळा द्यायचा आहे. पण कळलंय कोणाकोणाला, अनेक लोक या जगाच्या बाजारात जन्माला आली गेली मेली संपली, त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांचं चरित्र आणि चारित्र्य लोकांना आजपर्यंत कधी कळलं नाही. मोठमोठी माणसं पडद्याच्या मागे राहिली, त्याचं कारण आहे आमचं अज्ञान. का म्हणून आम्हाला हे आई वडिलांचं व्यक्तिमत्व कळालं नाही? आम्ही नको त्या तीर्थाच्या ठिकाणी जातो, नको तो उपद्व्याप लोकांसाठी डेकोरेशन म्हणून आम्ही जीवनामध्ये करतो. दंभ करी सोंग मानावया जगन मुके बोले त्याग मनी नाही. जीवनामध्ये हा पुरुषार्थ नाही राजा, हे सोंग ठरेल, ते नाटक ठरेल. काशी गया प्रयाग अमुक तमुक इकडं तिकडं, महाराज तीर्थक्षेत्री जाऊन बाह्य आवडंबर आई वडिलाची अवहेलना करून जर तू करत असेल तर नियतीला आणि देवाला ते कधीच मान्य नसेल. आम्ही असल्या पद्धतीनं का वागतो? महाराज म्हणता बाबा आई आणि बाप कळायला भाग्य लागत आणि एखादा बोटावर मोजण्यासारखा सत्पुरुष जन्माला येतो आणि त्यालाच आई बाप कळतात. त्यात पुंडलिकाचा नंबर आहे, तुम्ही दिलेलं गोड प्रमाण आहे. पुंडलिकाचा नंबर लागला त्यामध्ये आणि पुंडलिकाला का आई बाप कळले? संतांनी त्याचं ऑब्झर्वेशन करताना सांगितलं, पुंडलिक पायाळ आहे. काय? पुंडलिक पायाळ आहे आणि पायाळाच्याच मुळे निर्गुण निराकार परब्रह्म परमात्मा सगुण साकार झाला, माध्यम आई वडिलाचं सेवेचं ठरलं. संतांनी त्याला प्रमाण दिलं, पायाळाच्या गुणे पडिले ठाऊके आणि जगा पुंडलिके दाखविले. पुंडलिक पायाळ आहे
आणि पायाळामुळे आम्हाला आमची जागा आणि आमचं स्थान कळालं. 28 युग झाली, जगाचा बाप आजही तटस्थ उभा आहे. त्या पायाळाची पुण्य आहे. त्यानं यज्ञ करत बसला नाही, पारायण करत बसला नाही, वाऱ्या करत बसला नाही, काय देवाला वारी करावी लागली. पायाळ आहे. मग आम्हाला आई बाप का कळत नाही? महाराज म्हणले, तुमची चूक नाही, तुम्ही डोकाळ आहे. भरणा डोकाळाचा आहे. पायाळाला जे आई बाप कळतात, डोकाळूला कळत नाही. असल्या लोकाला इंटिमेशन देण्यासाठी गाथा नावाच्या प्रकरणामध्ये नामदेवरायापासून तर जगद्गुरु तुकोबराय माऊली ज्ञानोबरायापासून तर चोखोबरायापर्यंत हरेक संतांनी मातृत्वाचा गौरव केलेला आपण पाहिलं, आई नावाचा गौरव केलेला आपण पाहिलं. मग आई नावाचं पात्र जीवनामध्ये काय करतं असं जर म्हणत असाल तर हजारो दृष्टांतातून नामदेवरायाला हा दृष्टांत का सापडला. व्यवहारातले हजारो दृष्टांत असताना नामदेवराय आईचं नातं, लेकराचं नातं देवाच्या समोर का बोलतात? तर त्याचं उत्तर आहे, महाराज जीवनामध्ये आई लेकराला सर्वस्व अर्पण करते. काय देते आई? म्हणजे तिचा गुणगौरव केला जातो. जगद्गुरु तुकोबर म्हणतात, आईनं लेकराला हृदय दिलं, चित्त दिलं, चित्त दिलं. तुकोबरांनी त्याला प्रमाण दिलं, मातेची या मातेची अतिथी आवगी बाळकाची व्यक्ती देहवी करे आपला. चित्ती अवघी बालकाची व्याप्ती, देह विसरे आपुला जवळी घेता सीन गेला, असं जगातलं उदात्त अंतकरण कोणाचं आहे सांगा? आईच लेकुराच हित, लेकुराच हित वा प्रमाण पाठातली पण चाली किती गोड आहे. आईशी कळवळ्याची जाती लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईचं हृदय केवढं असतं. रवी महाराज प्रत्येकाच्या मुठी एवढं विज्ञान सांगतं ज्याचे त्याचं हृदय असतं. पण एवढ्याशा हृदयामध्ये जर तिनं कुणाला जागा दिली असेल तर ती लेकराला जागा आहे. फक्त भाग्यवान आहे ती लेकरू का ज्याला आईच्या हृदयात जागा मिळाली. आम्ही इम्पोर्टेड एरियामध्ये जागा शोधत असतो. तो व्ही आय पी असला पाहिजे, चांगला असला पाहिजे. मला असं वाटतं इतरत्र ठिकाणी कुठेही जागा निवडल्यापेक्षा जगता जगता त्यानं जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत तिच्या हृदयात जागा मिळवावी. भगवान परमात्मा आशीर्वाद देईल, कारण माता नावाचं आई नावाचं पात्र मोठं व्यापक आहे. महाराज करते काय? आपल्या लेकराचं हित व्हावं याच्यासाठी प्रयत्न करते. पण आईचं ऐकून कुणाचं हित झालंय का?
मला असं वाटतं बाईचं ऐकून जितकी हानी झाली तितकी तर नक्कीच नाही. काय आईचं ऐकल्यानंतर हितच होतं, फायदाच होतो. ऐकलाय ना आम्ही दृष्टांत पावडे महाराज. रडत रडत एक बालक बुद्धीचं लेखरू त्या ठिकाणी रडत आईकडे आला आणि आईच्या समोर हुंदक्या देऊन सांगत होता, आई सांग माझ्या बापाच्या मांडीवर बसण्याचा अधिकार मला नेतीनं दिला नाही का? का म्हणून तो माझा अधिकार हिरावून घेतला? अरे बेटा रडू नकोस, रडत बसू नकोस, हातबल होऊ नकोस. अरे जन्म दिलाय रे तुला राजा, तुझ्या जीवनाला दिशा देण्यासाठी मी स्वतःचं अस्तित्व व्यथित करेल, नाश करेल, पण तुझ्या कल्याणाच्या जमेच्या बाजू जीवनामध्ये मी अखंड अंतकरणामध्ये कायम दैवत ठेवेल. बेटा रडत बसू नकोस, तुझी आई तुला सांगते म्हणून जरा ऐक. जर भेटलास तुझ्या परम भाग्यानं गत जन्माच्या प्रारब्धानं एखादा साधू तर जाऊन त्याला भेट. भेटल्यानंतर त्याला विचार काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. आईशे सांगा तुम्ही संत जन करा समाधान चित्त माझे, काही खंड येईल कर्म माझ्या जीवनातलं हे बिरड कधी फिटेल सांग असं विचार. आणि त्याने जर विचारलं तुला कोणी पाठवलं तर माझं नाव सांग, आईच्या शब्दावरनं मी इथपर्यंत आलो, मला जगाचा ब्रह्मांडाचा चालक मिळवायचा आहे. अरे स्वार्थाच्या बाजारामध्ये बरबटलेला व्यावहारिक सत्येतला बाप त्या मांडीवर बसू देत नसेल, पण ज्यानं जगत निर्माण केलं अशा परब्रह्म्याच्या मांडीवर बसण्याची संधी बेटा तुला प्राप्त होईल. ऐकताय तुम्ही सगळेजण, सांगणारी आई आहे, ऐकणारा तिचा आज्ञाधारक मुलगा आहे, वय कोवळं आहे. आणि या कोवळ्या वयामध्ये आईच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि बालक बुद्धीचं असणारं ते लेकरू महाराज त्या वनाच्या रस्त्यानं निघालं. जाता जाता एका साधू सतपुरुषाची भेट झाली, आईची संकल्पना साधूच्या समोर मांडली आणि साधून गोड त्यावरचा पर्याय सांगितला. बाबा खरंच तुझ्या जीवनामध्ये तुला भगवंत मिळावा असं वाटत असेल ही जर तुझ्या आईची इच्छा आहे तर जगाचा बाप सुद्धा ती इच्छा कधीच नाकार नाही, कारण तोही आईच्या प्रेमाला मुकलेला आहे, त्याला सुद्धा त्या प्रेमाची उणीव भासते, म्हणून तर कधीतरी बोललं जातं स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. अरे तिने जगाचा स्वामी ज्या प्रेमाला मुकलाय तो तुझा शब्द नक्कीच ऐकेल आणि प्रसन्न होईल. महाराज साधना केली, तप केलं आणि त्या तपाच्या अंती जगाचा ब्रह्मांडाचा चालक प्रभू परमात्मा प्रसन्न झाला, आईचा शब्द खरा ठरला आणि अशी जागा मिळाली का चंद्र सूर्य असे पर्यंत कुणी त्याला ऊट म्हणणार नाही. त्या लेकराचं नाव संतांनी डोक्यावर घेऊन गाथा नावाच्या प्रकरणामध्ये त्याला जागा दिली, इतिहासानं त्याला स्वीकारलं. महाराज आईचा शब्द खरा ठरला, त्या मुलाचं नाव आहे बाळध्रुव. काय कुणी त्याला आढळपदाची प्राप्ती करून दिली, कुणी त्याला भगवंत भेटून दिला? तळमळ आहे माझ्या लेकरानं कधीच लोकाच्या दारात हात पसरू नये, त्याच्या जीवनात भिकारपण येऊ नये, त्याची उंची कायमस्वरूपी टिकून राहावी हा अथक प्रयत्न करणारं जगातलं पवित्र आणि पहिलं पात्र असेल तर ते केवळ आणि केवळ आईच आहे. आई नावाचं पात्र जीवनामध्ये काय करतं? अरे आपल्या उदरनिर्वाहाची काळजी करते, जोपर्यंत पंख नाही तोपर्यंत आपली सर्वस्व जबाबदारी आई स्वीकारत असते, जोपर्यंत चालता येत नाही त्यावेळेस चालायला शिकवणारी आईच असते, जोपर्यंत खाता येत नाही तेव्हा स्वतःच्या पोटाला पीळ मारून दुसऱ्याला खाऊ घालणारं पात्र आईच असतं. आणि ज्या दिवशी आई लेकराच्या जीवनातली जाते त्या दिवशी त्याच्या जीवनामध्ये विरक्ती निर्माण होते, विरह निर्माण होतो, ते प्रेम त्याच्या जीवनातलं संपलं जातं. महाराज आता शेवटी उरतोय तो फक्त पश्चाताप. ती जागा भरून काढण्यासाठी कुणीतरी एक भाऊक माणूस लोकांतात आला आणि त्यांना असा गोड गैरसमज करून महाराज लोकांच्या समोर मांडला म्हणे माय मरावी मावशी उरावी. ऐकलंय आम्ही कधीतरी महाराज आईच्या सगळ्याच बहिणी एकत्र केल्या तरी सुद्धा एक आई होत नाही, आई ती आईच असते, आई ती आईच असते. म्हणून महाराज नामदेवरानी जगद्गुरु तुकोबारानी आदी संतांनी बाईचं वर्णन केलं नाही, ताईचं वर्णन केलं नाही, मावशीचं वर्णन केलं नाही. महाराज आत्तापर्यंत मावश्या आम्हाला पाहायला मिळाल्या असतील, द्वापार युगात आम्हाला पुतना पाहायला मिळाली आहे का ते प्रेम लेकराच्या बद्दलचं? मग का तुम्ही तिला तिथं जागा? तुकोबार म्हणतात नाही महाराज, नामदेवराय म्हणतात बिलकुल नाही, या नात्याला तोडच नाही. हे नातं जगातलं एक नंबरचं नातं आहे का जे बच्छाव परिवाराच्या जीवनातलं आज एक वर्षापूर्वी हरवलं.
महाराज तीच साधना भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी ती तळमळ नामदेवरायची चालू आहे. नामदेवरायाला असं वाटलं का काय सांगू या देवाला, कसं बोलू या देवाशी. आणि मग नामदेवरायाला संकल्पना सुचली एका पिलाची आणि एका पक्षिणीची. आणि अभंग जन्माला आला ते पहिलं चर. उडाली पक्षिणी गेली अंतराळ, उडाली लागले. देवा उडाली पक्षिणी गेली अंतराळी, पिलाला सोडून ती अंतराळामध्ये गेली, अवकाशामध्ये गेली. रवी महाराज अंतराळात गेलेली आई लेकराला कधीच नाही विसरली. का नाही विसरत? बाकीचे संबंध थोडे परके आहे, लांबचे आहे, कौटुंबिक. पण आईचा आणि बाळाचा नाळ एक असतो, ज्याचा नाळ एक असतो ते कधीच विसरत नसतात. नाळ एक असतो ते कधीच विसरत, त्याची किंमत मोजली पाहिजे. त्याच्यासाठी सेवा अति महत्वाची आहे. अंतराळात गेलेली आई लेकराला विसरते का? ना जाणू लेकडाचा गोड गैरसमज असेल, पण आई विसरत नाही. त्याच्यासाठी प्रसिद्ध आपण दृष्टांत प्रमाणे ऐकत आलो, घार हिंडते आकाशी पण चित्त तिचे पिलापासी. अवकाशामध्ये अंतराळामध्ये ती घार भटकंती करत असते, फिरत असते, पण दुश्मनाकडून माझ्या लेकराचा घात होऊ नये म्हणून कानाडोळा करून ती घरट्याकडे पाहत असते. तशी चंद्रलेखा आजींची मूर्त हरवली, पण परिवारावर तिची बारीक नजर असेल हे नाकारू नका, लक्ष असतं तिचं. मग अंतराळात तरी ती का गेली? आपल्या भविष्याचं भलं भाकीत करण्यासाठी गेली. मी नाही सांगत, संतांनी सांगितलं. अरे स्वतःच्या अस्तित्वाचा ती विचार करत नाही, आपल्या लेकराची खळगी भरवण्यासाठी हाडाचं काडा आणि रक्ताचं पाणी करणारं जगातलं पहिलं आणि पवित्र नातं ती आईचं आहे. म्हणून संतांनी त्याचं दिग्दर्शन करताना सांगितलं, बाबा काय करते ती पक्षिणी? अरे आकाशामध्ये फिरते, पण दाणी जर सापडला तर तो चोचीत धरून लेकरासाठी आणत असते आणि त्याच्यासाठी दिवस उजडायच्या आत तिच्या पराकाष्ठा चालू होतात वंशाच्या दिव्यासाठी. माणसाची आई प्रयत्न करेल, यात काय नवल आहे? चिमणी दारात आली तरी अंगणातला दाणी चोचीत घेते आणि घरट्याकडेच नेत असते. अवकाशात गेलेली, अंतराळामध्ये गेलेली ती पक्षिणी संतांनी दुसरी परिभाषा वापरून पुन्हा रेखाटली आहे. तुम्ही सुंदर गाणारे म्हणून जाता जाता पुन्हा सांगेल. संतांनी त्याला दृष्टांत प्रमाण दिलं, प्रभाते
सारी प्रभाते तारी आसदाए पक्षी ने प्रभाते तारी आस करते स्वतःच्या अस्तित्वाचा विचार करत नाही, प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेजाऱ्याकडून एक भाकरीचं पीठ मागून आणायचंय महाराज, या चार लेकराला ते वाटून द्यायचंय, रात्र रात्र या कुशीच्या त्या कुशीला उपासमारा काढायचाय, शेजाऱ्याच्या दारात कधी तक्रार नाहीये, स्वतःच्या अस्तित्वाचा विचार करत नाही, माझ्या वंशाचा दिवा तैवत राहिला पाहिजे, या जगात असला पाहिजे, ही एक प्रांजल भूमिका जर कुणाची असेल तर ती फक्त जगात फक्त आईची आहे, मृदू हृदय असते आईचं, ती आई जीवनामध्ये काय करते, माझी मुलं माझा परिवार हा इतका व्यापक असला पाहिजे का, उद्या लोकांनी समाजाने नवीन नवीन नियतीने त्याचा स्वीकार केला पाहिजे, म्हणून आपल्या मुलाची अपकीर्ती ही आईला कधी चालत नाही, सत्कीर्ती असली पाहिजे जीवनामध्ये। एक जुना दृष्टांत महाभारतातला तुम्ही सर्वांनी ऐकलेला आहे, एका आईने एका भविष्यकाराला भविष्य विचारलं, सांगा माझ्या पोटी किती मुलं जन्माला येतील, त्यांनी सांगितलं दोन मुलं तुमच्या पोटी जन्माला येणार आहे, आईनं पुन्हा प्रश्न विचारला ते कसे असतील, तेव्हा त्या भविष्यकारानं सांगितलं की ते रावणाचं रेकॉर्ड ब्रेक करतील इतकी हलकट असतील। एवढं ऐकल्याच्या नंतर तिच्या मनाला इतकं वाईट वाटलं, त्या आईनं असा धाडशी निर्णय घेतला की अशा हलकट पोराला जन्माला घातल्यापेक्षा वांज राहिलेलं बरं, अशी व्यवहारातही म्हण आहे, व्हावं तर चांद नाही तर वांज, गांधारीचं गबाळ 100 झालं उपयोगाचं काय, एकच पुत्र चांगला काय। गंमत अशी आहे, आपल्या पोटी दोन मुलं जन्माला येतील आणि ती असल्या पद्धतीनं वागतील, सैतानी वृत्ती जीवनामध्ये असेल म्हणून 100 वर्ष प्रसूत झाली नाही ती माता, शेवटी पिकलं पान गळायचं, त्या दोन अपत्याला 100 वर्षांनी तिनं जन्म दिला, एकाच नाव हिरण्याक्षानी दुसऱ्याच नाव हिरण्यकश्यप, आईच नाव आहे दिती। बघा तुम्ही किती व्यापक अंतकरण असतं, काय भावना असतात आईच्या आपल्याकडून, म्हणून असा मुलगा असावा, एकच मुलगा असावा, पण त्या मुलानं आपल्या कोटी कुळाचा उद्धार करावा असं शास्त्राला सुद्धा पुत्र माय पुत्र हरी स्मरण थरे कोणी कोटी वो बापाची किंमत कळावी, आदरणीय भाऊसाहेब भाऊं सारखा एक मुलगा असावा, त्याच्यावर संस्कार असावे, प्रॉपर्टी पेक्षा संस्काराला किंमत देत जा। महाराजांच्या संस्थेमध्ये श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था ही जे विद्यार्थी इथं घडवत आहे महाराज, हे संस्काराचं शिबिर आहे यांच्याकडं, प्रॉपर्टी प्रत्येकच आईबाप कमवतात रवी महाराज, पण कमवलेली प्रॉपर्टी सांभाळण्यासाठी संस्काराची गरज आहे, ते संस्कार या अशा संस्थेमध्ये भेटत असतात, माऊली ज्ञानोबराच्या कुशीत भेटत असतात, ती गरज आहे काळाची। एक पुत्र हरी स्मरणे उद्धरे कुळे कोटी, महाराज म्हणता एक हभप त्या कुळात जन्माला आला का त्याच्या 42 कुळाचा उद्धार होतो,
नास्तिक पितरांना नरकात ढकलतात आणि चांगला मुलगा पितरांना तारतो. भागवतकाराचं स्पष्ट मत आहे, जे पितरा ते तारिती, जे पूर्वजा ते उद्धरती, आणि पुत्र तया ते म्हणती, त्याला पुत्र म्हणा ज्याला आईबापाची किंमत कळते. ज्याला कळत नाही त्याला शासन बरोबर शब्द वापरतात. अपत्य अपत्य पितरांना नरकात ढकलतात आणि पुत्र पितरांना तारतात. म्हणून आजच्या पवित्र दिनी पिंडदान अन्नदान आणि नामदान वर्षभर केलेलं भाऊसाहेब भाऊंचं जे पुण्य पुण्य केलंय त्यांनी, त्या पुण्याची त्या सत्कर्माची आई स्वर्गामध्ये त्या ठिकाणी वाट बघत असते. काय आई त्या ठिकाणी ती वाट बघत असते पुत्राच्या शुभ वार्तेसाठी. आईचे कान आतुर झालेले असते. शुभ जेवी ऐके माता. आणि हा सगळा खटाटो त्यासाठीच आहे ना, तिनं आज इथं यावं भोजन करायला. भोजन कशाचं आहे? हरिनामाचं आहे. बाकीचे मिठाई बाजू सोडून द्या. गंमत असे, पुत्र चांगला असला पाहिजे. महाराज म्हणतात तुझ्या प्राप्तीसाठी देवा हा दृष्टांत मी तुला वापरला. माझ्या जीवनातली ही विरक्ती साधनेत तुझं माझं झालेलं अंतर आहे आणि ते पुन्हा त्या ठिकाणी समीप व्हावं यासाठी हा माझा प्रयत्न आहे. पहिला दृष्टांत नामदेवरायांनी देवाच्या समोर मांडला तो एका पक्षिणीचा आणि पिलाचा दृष्टांत मांडला. महाराज त्या पिलाला पिलाला सोडून ती आई राहू शकत नाही आणि पिलू आईला सोडून राहू शकत नाही. कारण का? मी अगोदरच बोललो दोघांचा नाळ एक असतो, एकमेकाशिवाय राहू शकत नाही. पण या कम्प्युटर युगामध्ये बहुतांशी बऱ्याच लोकांना हे पवित्र नातं पुन्हा पुन्हा सांगावं लागलं बाबा. त्याचं कारण आपलं विखुरलेलं मन, हे पुन्हा एकत्रित आणण्यासाठी नामदेवरायांनी पहिला दृष्टांत दिला. महाराज का? म्हणून आई या जगातलं पहिलं आणि पवित्र तीर्थ आहे. आई जगातली खऱ्या अर्थाने चालती बोलती मूर्त आहे. म्हणून थोडस जरी आता आपण सगळे वारकरी वास घेऊन आलात पण तरी सुद्धा एक कवी कवित्व करत असताना तो आईच्या बद्दल गात असताना तो म्हणतो, आई या जगात तुझ्या मूर्तीसारखी मूर्त नाही. आई या जगात तुझ्या मूर्तीसारखी मूर्त नाही. अनेक त्याची गीता अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार भेटणार नाही. जगात मूर्ती नाही, या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार भेटणार नाही. देण्यापुरतं बरं झालं, खूप गोड. या वयात काय अडचण नाही आणि आपल्या माणसाला आपणच त्याच्या डोक्यावर हात फिरवायला शिका, हे फार गरजेचं आहे. ती काळाची गरज आहे. कारण बहुतांशी दुसऱ्याचा मोठेपणा डावलून स्वतःचं अस्तित्व प्रगट करणारेच व्यासपीठावर जादा आली. गंमत असे आहे का, अशा तरण्या लोकांना तरण्या पोरांना ही दिशा देत चाला. महाराजांनी गोड, महाराज तुमच्या या कार्याला आमचा कोटी कोटी प्रणाम आहे. चला, आई सारखी मूर्त या जगाच्या बाजारामध्ये दुसरी नाहीये. आई म्हणजे चालतं बोलतं दैवत आहे. दगडातल्या देवाला तुम्ही जाणाल का ना जाणाल तो भाग घेऊ नये, पुढचा आहे. त्याला दगड म्हणून तुम्ही पाहाल पण चालतं बोलतं दैवत आणि तिचे उपकार कधीच नाही भेटणार. तुम्ही म्हणाल महाराज संत मेळा चॅनल आहे, महाराष्ट्रातील दिग्गज गायक वादक आहे, सगळा लवाजमा चांगला आहे, मेनू चांगले बनवले. तुम्ही म्हणाल काय? विचारून आतून असाच आपल्यासारखा गोड गैरसमज एकाग्रस्ताचा झाला.
तो म्हटला माझ्याकडे काय कमी आहे, आईच्या ऋणातून ऋणमुक्त होण्यासाठी मी प्रयत्न करणार. मग त्याचं सुपीक डोकं त्यानं रवी महाराज वापरलं. तो म्हटला काशी हे जगातलं पवित्र तीर्थ आहे आणि आईच्या ऋणातून ऋणमुक्त होण्यासाठी मी काशी या क्षेत्रामध्ये आईचं मोठं मंदिर बांधेन. आता ही गोष्ट सांगत नाही पावडे महाराज, वस्तुस्थिती सांगतो. त्या ग्रहस्थानं पैशाच्या मस्तीत वावरणाऱ्या त्या माणसानं गाय घाटाच्या डोम्या घाटाच्या मध्ये गेलाच काशीला तर कधीतरी पहा अशी जागा घेतली देशमुख बाबा. आणि त्यानं तिथं 11x11 मंदिराचा व्यास आहे आणि 43 फुटाचा त्या मंदिराचा कळस आहे. ते मंदिर तिनं त्यानं तिथं बांधलं, पंचधातूची मूर्त बनवली आणि ती मूर्त त्या मंदिरामध्ये उद्या बसवायची आणि आईच्या ऋणातून 100% ऋणमुक्त व्हायचं आहे असं त्यानं ठरवलं. पण बघा नेतीला ते मान्य असेल तर ब्रह्मांड चालकाला सुद्धा असं वाटलं, ए अभिमानी माणसा, अरे कोण तू आईच्या ऋणातून ऋणमुक्त होणारा, हा फक्त प्रयत्न येत सेवा हा दारवंटा, सेवा नावाचा दरवाजा, बाकी नाही करू शकत काही. रात्री त्या मंदिर 11 फुटापर्यंतच्या भिंती नंदो महाराज खाली गेल्या. आजही तिथं पाहायला जर गेलात तर फक्त कळस दिसतो. तुम्ही म्हणाल असं का, तर त्याचं कारण आहे आईच्या ऋणातून 100% ऋणमुक्त होता येत नाही, ना जाणू बापाच्या ऋणातून मुक्त व्हाल. आई नावाचं पात्र एवढं व्यापक आहे म्हणून हजारो दृष्टांत डावलून नामदेवरायानं देवप्राप्तीसाठी माय लेकराचा दृष्टांत मांडला. आणि नामदेवराय खऱ्या अर्थाने उदास झाले, खिन्न झाले, कारण चंचल मनाची स्थिरता होण्यासाठी जगातला पहिला आणि पवित्र उपाय तो म्हणजे प्रभू परमात्म्याचं नामचिंतन. पण मन हे फिरवत असतं आणि त्या मनाची गती संतांनी सांगितली कशी आहे, तर सांगितलं बहुत चंचल चपळ आणि जाता येता न लगे वेळ. असं मन स्थिर होण्यासाठी काय केलं पाहिजे, अभंगाचं दुसरं
देवाच्या मानानं चांगली उंची गाठली. चला, मार्गदर्शक चांगले कडक आहे. तैसे माझे मन राहे का ईश्वरी मग मी सुखी संसारी असे न का सांगा देवा. आई नावाचं पात्र जीवनातलं वजा केलं का मग जीवनामध्ये त्या जगण्याला शून्य किंमत असते. आई नावाचं पात्र हे उंचीच आहे. नामदेव राय म्हणतात, हे मन देवा सांग तुझ्याजवळ राहील का, सांग देवा हे मन तुझ्याजवळ राहील का. तैसे माझे मन राहे का ईश्वरी आणि मग मी सुखी संसारी असे नका. आई नावाचं पात्र म्हणजे सुखाचा समुद्र आहे. सुखाची वाटप करणारं पात्र म्हणजे आई नावाचं खऱ्या अर्थाने एक भगवंतानं चालती बोलती निर्माण केलेली ती मूर्त आहे. सुख आहे, आई म्हणजे सुख आहे, आई म्हणजे प्रेम आहे. सगळ्या गोष्टी जीवनामध्ये मिळतील. महाराज म्हणतात, महाराज आईचं जे प्रेम आहे ते आगळं वेगळं आहे. हॉटेलमध्ये जेवण करताना, भाज्या बनवताना अनेक मसाले वापरले जातात, पण आईनं केलेली भाजी तिची चव काहीतरी आगळी वेगळीच असते, पण ती खाण्याची मौज जाणकारालाच कळते. काय आई नावाचं पात्र हे जीवनामध्ये काय असतं? महाराज म्हणतात, तैसे माझे मन राहे का ईश्वरी आणि मग मी सुखी संसारी असेन का, असेन का देवा सांगा ना. मला असं वाटतं, देवाला विचारल्यापेक्षा बच्छाव परिवाराला भाऊसाहेब भाऊ आणि त्यांच्या भगिनी सावित्रीताई, अलकाताई, मालतीताई आणि कल्पनाताई यांनाच पण विचारू. सांगा, आज एक वर्ष झालं, आता त्या प्रेमाची उणीव तुमच्या जीवनात भासलीच ना? भेटतंय का ते प्रेम? मग बाकीचे नाते पाहिजे तेवढी आहे, पण आईसारखं प्रेम करणारं पात्र जगात नाही. ते प्रेम करण्याच्या पाठीमागचा हेतू सांगत असताना बाकीची माणसं मी प्रास्ताविकात बोललो, स्वार्थापोटी प्रेम करतात, पण निस्वार्थ प्रेम करणारं जगातलं पहिलं आणि पवित्र पात्र ते जर असेल तर ते फक्त आईचं आणि आईचंच असतं. महाराज म्हणतात, करी लाभावीन प्रीती ऐशी ऐसे कळवळ्याचे जाते, ऐसे कळवळ्याचे जाते, ऐसे कळवळ्याचे जाते. प्रीती करते ती आई असते. महाराज आईचं किती प्रेम, किती उदात्त अंतकरण असतं. खरं तर रवी महाराज, आईचं प्रेम आणि आईचं उदात्त अंतकरण कसं असतं? मला असं वाटतं, सावरकरांना फासावर देण्यात आल्याच्या नंतर, सावरकरांना फासावर देण्यात येतं त्यावेळेस सावरकरांच्या आईच्या हृदयाची परीक्षा घेतली जाते. मीडियावाले त्याही वेळेस होते. त्याने असा प्रश्न विचारला, आई तुमचा मुलगा या ठिकाणी फासावर जातो, तुमच्या प्रतिक्रिया काय? त्या आईनं सांगितलं, माझा मुलगा देशभक्त आहे, समाजसेवक आहे, चाहे त्याची सेवा तुम्हाला मान्य नसेल, नियती कधीच नाकारणार नाही. जर मला हे आधी माहीत असतं तर मी अजून त्या ठिकाणी भगतसिंग अशा हजारो भगतसिंगाला सावरकर बोललो मी, भगतसिंगासारख्याला असं हजारो भगतसिंग जन्माला घातले असते. चला, मला त्याच्या पुढचा दृष्टांत तुमच्या समोर मांडायचा आहे. एका विद्वानाचं आणि एका दानशुराचं नाव अखंड घेतलं जातं. तो म्हणजे ठाकलोसे द्वारी उभा याचक भिकारी. त्या दात्याचं नाव आहे बळी. आणि त्या बळीची ख्याती कीर्ती ऐकल्याच्या नंतर भगवान परमात्म्यानं कपटानं म्हणे त्याच्याकडे त्रिपाद भूमी मागितली वगैरे कथा तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. भगवंतानं तिसरा पाऊल बळीच्या डोक्यावर ठेवला, बळीला पाताळात घातलं. त्याही टायमाला मीडिया उपलब्धच होती. त्या मीडियावाल्यांनी त्यांना पुन्हा विचारलं, आईला, आई तुमचा मुलगा भगवंतानं कपटानं पाताळ लोकांमध्ये नेला, तुमच्या काय प्रतिक्रिया आहे? त्या आईनं अशा गोड प्रतिक्रिया दिल्या. त्यांनी सांगितलं, हे बघा, माझा मुलगा भाग्यवान आहे, माझी कुस आज पवित्र झाली,
त्या टाइमला सती जाण्याची परंपरा होती पण त्या वेळेस माझ्या पोटामध्ये हा गर्भ वाढत होता. माझ्या कपाळाचं सौभाग्य गेलं पण केवळ मी केवळ या वंशाच्या दिव्यासाठी जगले. माझी आज कूस पवित्र झाली काय, मी सती गेले नाही. माझा मुलगा असा एका जगाचा ब्रह्मांडाचा चालक त्या भगवंत त्याच्यासमोर हात पसरतो. आज माझी कूस पवित्र झाली, आज माझी कूस पवित्र झाली. संतांनी प्रमाण दिलं, भली हुई सती न गई विरोचन के साथ. भली हुई सती न गई विरोचन के साथ. भली हुई सती न गई विरोचन के साथ. भली हुई न सती न गई विरोचन के साथ. भली हुई न सती न गई विरोचन के साथ. भली हुई 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 मी सांगत होतो माय लेकराचं प्रेम. तैसे माझे मन राहे का ईश्वरी, मग मी सुखी संसारी असे न का. सांग देवा असेल का, आईच्या प्रेमाविना तुझ्या प्रेमाविना या जगात सुखानं संसार करेल का? नाही. भगवंतानं नामदेवराला विचारलं, नामदेवा अरे किती रे वेळ झाला त्या पक्षिणीचा दृष्टांत देतो, वेगवेगळे दृष्टांत देतो, माय लेकराचं नातं सांगतो. सांग आई अशी लेकरावर किती प्रेम करते. मला वाटतं ज्या वेळेस अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये सापडला आणि सुभद्रेच्या सांत्वनासाठी जगत नियंता प्रभू परमात्मा कृष्ण सखा सांत्वनासाठी गेला आणि गेल्यानंतर वेगवेगळे दृष्टांत सिद्धांत सांगू लागला. ताई हे काय तुझ्याच बाबतीत घडलंय का? अगं सोडून दे, जे जन्माला येतं त्याला मरावं लागतं, किती दिवस शोक करणार? हंबरडा फोडून रडणाऱ्या महाराज त्या सुभद्रेनं भगवंताला सांगितलं, खरं सांगू कृष्णा, अरे बोलणाऱ्याला काहीच वाटत नसतं, ज्याचं जळतं त्याला कळतं. तू कुणाची तरी आई हो म्हणजे तुला आईची किंमत कळेल. आई झाल्याशिवाय वांझेला काय किंमत कळेल आईची? आई झाल्याशिवाय. तसं भगवंत म्हणतात, नामदेवा आईचा दृष्टांत तू पक्षिणीचा आणि पिलाचा दिलास. आई खरंच इतकं प्रेम करते का? देवा तू कुणाची तरी आई हो. चल देवा तुला हेही पटत परवडत नसेल तर मी दुसरा दृष्टांत तुझ्या समोर मांडतो, तो तिसऱ्या चरणामध्ये मांडतो, असं नामदेवराय बोलले आणि तिसऱ्या चरणात एक दृष्टांत वापरला. नामदेवरा म्हणतात, नुकतीच व्यालेली गाय वासराला सोडून राहत नाही.
धेनु चरे वनी वत्सा से घरी चित्त वत्सा वरी ठेवनी फिरे। धेनु शब्द का वापरला, गाय वेगळी धेनु वेगळी। तुम्ही म्हणाल महाराज आम्ही काय आजच कीर्तन ऐकतो का, गाय वेगळी धेनु वेगळी कशी? पवार महाराज सांगतो, जोपर्यंत गायीच्या स्तनातून दूध निघतं तोपर्यंत ती धेनू, चीक निघतो तोपर्यंत धेनू, आणि ज्या दिवसापासून दूध निघायला सुरुवात होते तेव्हापासून गाय, जोपर्यंत चीक निघतो ते प्रेम आगळं वेगळं असतं। म्हणून नुकतीच व्यालेली गाय, सगळी शेतकरी माणसं आहे, अनुभवातली माणसं आहे। नामदेवराय म्हणतात, देवा माय लेकराचं काय प्रेम असतं, अरे माणसाची आई माणसावर प्रेम करेल यात काय नवल। एका मुक्या जनावराचा दृष्टांत सांगतो, पटलं ताईक? मग त्यांनी सांगितलं त्या गायीचा आणि वासराचा। नुकतीच व्यालेली गाय बळ बळ मालकांना हकलली तरी रानात जात नाही। पूर्वी गावगुरा असायचं, तो गुराखी एकटा सांभाळायचा, आता सगळा त्या गोष्टीचा ऱ्हास झाला। सगळीच कीर्तनकर्त्याबद्दल बोलतात, आपल्यावर परिणाम होत नाही ही शोकांतिक आहे। महाराज गाय हे दैवत आहे, ती गाय रानामध्ये जात नाही कारण तिला गोठ्यातलं वासरू दिसतं, वासराला तरी कुठं करमतं आईला सोडून। त्या कोवळ्या वयातलं ते कोवळं वासरू त्या ठिकाणी गोठ्यात आहे, पण गुराखी मोठा बिलिंदर आहे। बळ 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 त्या गायीला हकलतो रवी महाराज, ती गाय सगळ्या गायांच्या पाठीमागं चालते, माग फिरून पाहत असते, पुढे चालत असते, दिवसभर त्या डोंगरामध्ये ती गाय जाते, पण हिरव्या गवताला तोंड सुद्धा लावत नाही, त्या वासराचा विरह तिला सहन होत नाही। दिवसभर जंगलामध्ये आता कसबस तिनं टाइमपास केला 5 वाजेपर्यंत। ज्या गायीला इकडून जाताना हाकलून सुद्धा सगळ्या गायांच्या माग होती, आता त्या गायीची प्रक्रिया बदलली, न हकलता सगळ्यांच्या पुढे आहे। दिवसभरातला विरह त्या मुक्या जनावराला सहन झाला नाही, आता ती पुढे चालते, कुणाच्या गवतात नाही, कुणाच्या घासात नाही, कुठंच नाही, निघाली तशी डायरेक्ट खुट्यावर जाते, स्वतःच्या नाही वासराच्या, त्या वासराच्या खुट्यावर जाते। आणि त्या वासराची ना गायीची नजरा नजर झाली, त्यानं हंबरडा फोडला, गायीच्या स्तनातून दूध बाहेर निघत असत न पिळता। प्रेम पहा कसं असतं, प्रेम पहा कसं असतं, ते प्रेम असं असतं, ते दूध त्या स्तनातून निघतं। आणि हाच दृष्टांत देताना नामदेवरायनं एक खानदेशी कवी ते कवित्व करताना त्याला त्याच्या आईची आठवण होते, आणि तो सुद्धा सांगत असतो, गाय गायीची आणि वासराची नजरा नजर झाली का हा विरह निर्माण होतो, ते प्रेम फुटलं जातं, तशी माझी आई गेल्यानंतर मला तो दृष्टांत आठवला, आणि शब्द मुखातून बाहेर पडले, हंबरुणी वासराले बघुनी वासराले जाते तवा गायो तवा मले त्याच्यामध्ये दिसते माझे मायो दिसते माझे मायो दिसते माझे मायो अंबरुने वासराले जाते तवा गायो तवा मले त्याच्यामध्ये दिसते माझे कवित्व करतो। चला हा विषय जरी थोडा शबक येत असेल पण दिशा देणार आहे। रवी महाराज मला यातून एकच सांगायचं आहे, ते वासरू आईला सोडून राहत नाही आणि गाय वासराला सोडून राहत नाही। देवा नामदेव म्हणतात, तुला सोडून मी जगू शकत नाही। काय देवाबद्दलचा भाव आहे! पण हा दृष्टांत देताना त्यावेळेस नामदेवरायांनी जेव्हा हा अभंग जन्माला घातला तेव्हा जर्श नव्हत्या। हे गावठीच्या बद्दल बोलतो नामदेवरायांनी, दृष्टांत देताना गावठी वासराचा सांगितला हा नाळ। गंमत अशी आहे,
गावठीलाच आईची किंमत कळते, जर्सीला काय किंमत कळेल? समजने वाले को इशारा काफी है। बस संतानी दृष्टांत दिले, दुडीवर दुडी सखीशी गोष्ट करी, चित्त दुडीवरी ठेवोनिया, तैसे माझे मन राहे का ईश्वरीन, मग मी सुखी संसारी असे नका। महाराज जीवनामध्ये मी सुखी असेल का? मग तो दृष्टांत देताना मग आम्ही काय केलं पाहिजे? अरे जोपर्यंत आपल्या एवढे जिवंत आहे तोपर्यंत आपल्या बोलण्यातून त्यांचं अंतकरण दुखावलं जाणार नाही अशी वागणूक जिवंतपणे द्या। गेल्यानंतर योग्य ब्रह्मवृंदाच्या मुखारविंदातून पवित्र असणारं पिंडदान करा, अन्नदान करा, नामदान करा, आणि आपल्या पवित्र असणाऱ्या मात्या पित्याच्या ऋणातून ऋणमुक्त होण्यासाठी नक्कीच त्यांची सेवा करा। गेल्यानंतर पण आणि हैतीत पण आज स्वर्गीय मातोश्री गंगा भागीरथी चंद्रलेखा ताई बाजीराव बच्छाव यांच्या जाण्यानं आदरणीय भाऊसाहेब भाऊ, त्यांचे असणारे पुतणे चंद्रकांत भाऊ, कैलास भाऊ, मनोहर भाऊ, पंजाबराव भाऊ, आजींचे नातू पंतू सुना सर्व असणारी ही भावकी, या सर्वांच्या माध्यमातून या आजीच्या चरणी हे भावपुष्प त्यांच्या चरणी समर्पित करत असताना त्यांच्या कन्या सावित्रीबाई, रामराव देशमुख, अलकाताई दिलीप देशमुख, मालतीताई प्रतापराव देशमुख, कल्पनाताई कैलासभाऊ देशमुख, अर्थात या परिवाराच्या माध्यमातून या आईंच्या चरणी हे स्तुतिसुमन समर्पित करण्यासाठी गोड असा हा कीर्तनाचा लवाजमा या ठिकाणी सर्व उपलब्ध आहेत। महाराष्ट्रातील गायनाची बुलंद तो आदरणीय रवी महाराज आहे, पावडे अण्णा आहे, आमचे नंदू महाराज आणि त्यांचे विद्यार्थी माझे सोपान काका, आदी करून गोड पद्धतीचं हे नियोजन या ठिकाणी आहे। कीर्तनामध्ये अजून दृष्टांत सिद्धांत पुराणातले असंख्य देत असताना मला आई या विषयाशी खेळायला खूप आवडेल, पण तरीसुद्धा वेळेचा अभाव, सगळी अप्तइष्ट सर्व गणगोत्र या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये नामदानाबरोबर अन्नदानाचाही त्या ठिकाणी हे पुण्य या परिवाराला मिळावं हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून बाकीतली आईची जी काही असणारी जी ठेवणीतली दृष्टांत आहे ती मागं ठेवत ठेवत आलो, वेळ मिळाला तर मला टाकायची होती पण ना जाणू पुन्हा कधीतरी केव्हा तरी ते दृष्टांत तुमच्या समोर नक्कीच मांडेल। पण जाता जाता या ठिकाणी या मातेच्या चरणी हे पुण्य समर्पित करत असताना एकच मुलगा असावा, चांगला असावा, सात्विक असावा, आणि सात्विकालाच पिंडदान करता येतं, राजसाला आणि तामसाला पिंडदान करता येत नाही। म्हणून कुली कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा, म्हणून या ठिकाणी सात्विक वृत्तीनं श्रद्धेनं केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात। म्हणून श्राद्धाचा हा देखणेपणा किंवा देखावा नको किंवा जबरदस्ती नसावी यासाठी श्राद्ध कर्म कुणी करावं, केल्याचा फायदा काय, न केल्याचा तोटा काय, अनेक गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतील। श्राद्ध कर्म एक वर्षानंच का करावं याच्याही बद्दलचं दिग्दर्शन करताना संतांनी सांगितलं, हे लोकापासून तर स्वर्ग लोकापर्यंतचं अंतर 86,000 योजन किलोमीटर, हा मृत्यू लोकापासून तर स्वर्ग लोकापर्यंतचा प्रवास, हेही पटत परवडत नसेल तर त्याच्या पुढे जाऊन सांगितलं, हे लोकापासून तर स्वर्ग लोकापर्यंतची 17 गावं, 17 गावापैकी जीव हा 12 गावाला मुक्कामाला थांबतो, कोणती 12 गावं, कोणत्या 12 गावाची कशी तयारी करायची असते, ते दसक्रियेच्या विधी आपण छत्रीदान देतो, चप्पलदान देतो, कंदीलदान देतो, वस्त्रदान देतो, फळफ्रुटी देतो, वेगवेगळ्या पद्धतीने आपण काठी वगैरे सर्व काही त्या ठिकाणी देतो, मग आपली ही परंपरा कशी, तर कोणत्या मुक्कामाला कोणत्या ठिकाणी कोणतं केलेलं दान उपयोगाला येतं याचंही सूक्ष्म चिंतन आपल्यासमोर नक्कीच मांडता येईल। पण कालाय तस्मे न महावेळ आपली संपत आली, मग जाता जाता आम्ही काय करायचं आहे, तर जाता जाता फक्त एकच करायचं आहे, हे भगवंता आजीला योग्य गती प्राप्त होऊन या परिवाराचं दुःख शीतल करण्यासाठी फक्त एकच उपाय आहे, म्हणजे ते खऱ्या अर्थाने तुझं नामचिंतन आणि ते प्रेम अंतकरणपूर्वक जसं माय लेकराचं प्रेम असतं त्याच प्रेमानं प्रभू परमात्म्याशी जर आळवलं तर देवच आपल्या घरात आई बनून नक्कीच येईल। त्याच्यासाठी सर्वांनी मिळून बच्छाव परिवाराचं दुःख शीतल करण्यासाठी आणि आईला योग्य गती प्राप्त करून देण्यासाठी वंशजाची जबाबदारी, जे पितराते तारीती, जे पूर्वजाते उद्धरती आणि पुत्र तयाते म्हणती, त्या पुत्राची आधी कर्तव्यता म्हणून भजन विठोबा माता तू दे अभंगाचं सेवट। विष्णुदास नामा विनवी परोपरी, विष्णुदास
कैसे माझे मन जाओ मारे।
विठ्ठल